गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुसक असा शब्द वापरला असं मी ऐकलं आणि त्याची प्रचिती ही काल आपल्याला आलेली आहे। सरकारच नपुसक म्हटल्यानंतर कोणाकडनं काय अपेक्षा करायची हा मोठा प्रश्न आहे। या ठाण्याची ओळख हे शिवसेनेचं ठाणं, जीवाला जीव देणाऱ्या आणि महिलांचं रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं ठाणं, धर्मवीर आनंदीगेंचं ठाणं, सुशिक्षित सुसंस्कृत ठाणं अशी ओळख आहे आणि ती ओळख पुसून गुंडांचं ठाणं असं करण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे। आजपर्यंत मी गँग हा शब्द आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे पण आता महिलांची गँग बनायला लागली आहे, महिला गुंडगिरी करायला लागल्या तर मग आपल्या देशाचं राज्याचं ठाण्याचं काय होणार हा एक सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनामधला प्रश्न आहे। याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही करावं आणि आम्ही ऐकून घ्यायचं। आत्ता म्हटलं तर या क्षणाला यांची गुंडगिरी आम्ही मुळासकट ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उकडून फेकून देऊ शकतो। जर शिवसैनिक रस्त्यावरती उतरले तर हे गुंड आणि तोते शिवसैनिक जे बाळासाहेबांचे फोटो घेऊन नाचत आहेत त्यांना हातामध्ये भगवा आणि बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही। सर्वोच्च न्यायालयाने नपुसक म्हटल्यानंतर महिला गुंडांकरवी हल्ले करणारे हे नपुसकच म्हणायला पाहिजे। दुर्दैव असं आहे, आत्ता मी आपल्याशी भेटण्यापूर्वी आयुक्तालयात गेले तर आयुक्तच नाही आहेत, अजूनही कोणती तक्रार त्या रोशनीनी पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या गुंड महिलांनी हल्ला केलेला आहे, हो गुंड महिलाच म्हणतो मी, कारण ह्या अशा महिला ह्या आपल्या संस्कृतीत बसणाऱ्या नाही आहेत। त्या रोशनीने नावंसुद्धा दिलेली आहेत कोणी कोणी हल्ला केला त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे। आणखीन एक गंभीर बाब म्हणजे ही रोशनी उपचार घेत होती, मातृत्वासाठी उपचार घेत होती, ती हात जोडून त्यांना सांगत होती की पोटात काय मारू नका, लांबून बोला, माईशी लांबून बोला, तरीसुद्धा तिला पोटामध्ये लाथा मारण्यात आल्या। हे अत्यंत निर्घृण काम करणारी माणसं ही ठाण्यात काय महाराष्ट्रामध्ये राहायच्या लायकीचे नाही आहेत। आयुक्त तर मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटलं त्या सरकारचा एक घटक म्हणून त्याच्याप्रमाणे आयुक्त वागतात की काय याची मला कल्पना नाही, पण आयुक्तालयामध्ये गेल्यानंतर आयुक्तच नाही आहेत। एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार लाळघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवरती ह्या मिंडे गटाच्या आमदारांनी हल्ला केला तरीसुद्धा कुठेही काही हालायला तयार नाही। यांची गुंडगिरी वाढत चाललेली आहे, हातपाय तोडू इकडे मला वाटतं ठाण्यामध्येच लोकमतच्या पत्रकाराला धमकी देण्यात आली होती ना, इंगळे ना, मग पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत, महिलांना मारहाण केली जाते। बरं ती रोशनी ती आत्ता मी आम्ही भेटलो त्यांना, त्या म्हणतात की असं मी कोणतीही कॉमेंट केली नव्हती। बरं त्यांच्याकडनं माफी मागण्याचा व्हिडिओ करून घेण्यात आला, तोही त्यांनी करून दिला, तरी देखील आणखीन महिला बोलवण्यात आल्या आणि मारहाण झाली। मला असं वाटतं फडतूस गृहमंत्र्याला पदावरती राहायचा अधिकार नाही, त्यांच्या घरावरती काही आलं तर लगेच SIT नेमली जाते, बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात, त्यांच्या पक्षातल्या लोकांवरती जर हल्ले झाले आणि ते मिंडे गटाकडनं झाले तर तिकडे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाही आहे। तर एकूणच काय की गुंडागर्दीचं राज्य आहे आणि मला असं वाटतं आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं मी म्हणत नाही आहे, पण म्हणायचं की नाही हे लोक ठरवतील, कारण गुंड पोसणारे प्रत्येकाकडे खातं असतं, नाहीतर त्यांनी जाहीर करावं, मंत्रिमंडळाचा विस्तार करताना एक खातं निर्माण करावं आणि गुंड मंत्री असं एक खातं निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं। पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिक शांत राहिले त्याचा अर्थ शिवसैनिक तुमच्यासारखे जे सर्वोच्च न्यायालय म्हणते तसे नपुसक नाही आहेत। जर मनात आणलं तर आत्ता ह्या क्षणाला ठाण्यातून यांना मुळासकट उखडून टाकण्याची हिंमत जिद्द दाखवणारे शिवसैनिक आणि ठाण्याचे नागरिक हे आज देखील ठाण्यामध्ये आहेत। ताबडतोबीने एकतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बिनकामाचा आयुक्त जो आयुक्त असून म्हणजे केवळ पदासाठी जर का ते लाचारी करणार असतील तर त्या आयुक्तांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुम्ही
पदभार स्वीकारताना जी शपथ घेतली त्या शपथेची प्रतारणा आहे। मग बिनकामाचं आयुक्त याला एकतर निलंबित करा किंवा बदली करा आणि कणखर असा आयुक्त ठाण्याला दिला गेला पाहिजे। जर गृहमंत्र्यांमध्ये खरंच जर का ते गृहमंत्री असतील आणि लालघोटेपणा करत नसतील, नाहीतर ते काल परवा काहीतरी म्हणाले ना थूक तुया, तसंच लोक म्हणतील त्यांना की तुमच्या कारभारावरती आम्ही थुकतो, आणि ते एवढं सगळं साचेल की मग तुम्हाला संपूर्ण लाळेने भरलेला चेहरा घेऊन लोकांसमोर जायला लाज वाटेल। म्हणून आज जरी जरा लाज लज्जा शरम आणि तुमच्यात जरा तरी काहीतरी हिम्मत असेल तर ताबडतोब एकतर पोलीस आयुक्तांना निलंबित करा किंवा बदली करा। जे पोलीस स्टेशन त्याचे जे अधिकारी आहेत अद्यापही एवढं सगळं देऊन, तो व्हिडिओ आहे सगळं, ती महिला सांगते कोणी हल्ला केला, तरी सारा FIR घ्यायला तयार नाहीत। हे असे लाचार पोलीस हे रक्षणकर्ते होऊ शकत नाही। उगाच यात्रा काढायच्या, पण ते ज्यांच्या नावाने यात्रा काढतायत त्यांचे विचार जर का तुमच्या रक्तात नसतील तर या फुकाच्या यात्रा काढू नका, नाहीतर आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना त्यांची जेल यात्रा ही करावीच लागेल। पुरुष गुंड महिला गुंड यांनी मारहाण केली आणि त्यानंतर सकाळी म्हणजे संध्याकाळी 7 वाजता मारहाण केली, 7:30, पण पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांची कोणतीही तक्रार घेतली नव्हती, अद्यापही कोणती तक्रार घेतलेली नाही। आणि ह्या महिलेला झालेल्या निर्गुण मारहाणीच्या विरोधात ज्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी तक्रार न घेता एक पोलिसांचं कर्तव्य निभावलं या विरोधात, आणि आत्तासुद्धा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्यांना भेटायला गेले असताना येत आहेत म्हटल्यानंतर ते पळून गेले, ह्या विरोधात ह्या अशा पद्धतीने निष्क्रिय अशा ठाणा पोलीस आयुक्तांच्या विरोधात उद्या 3 वाजता शिवसेनेचा महिला आघाडी, शिवसेना, युवती सेना यांचा एक महामोर्चा शिवाजी चौक, शिवाजी मैदान येथून निघेल आणि तो पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर जाईल आणि पोलीस आयुक्त आयुक्तालयाला टाळे ठोकण्याचा कार्यक्रम उद्याच्या मोर्चाच्या माध्यमातून होईल। धन्यवाद। अधिकारी है उन्हें भी हम जरूर बुलाने वाले हैं और वो शामिल हो जाएंगे। इस सरकार में पत्रकारों को सवाल पूछने की भी अभी अनुमति नहीं है। सवाल अगर कोई भी पत्रकार पूछता है तो उनको धमकियां दी जाती है कि आप ये सवाल, यही तो ये गुंडा राज चल है। सभी पत्रकारों को इसमें शामिल होना चाहिए। गुंडा राज चल है, पत्रकारों ने भी, पत्रकार जो बहने हैं भाई है उन्होंने भी कल मोर्चा में शामिल न धरता का म्हणून मारहाण झाली तरी सोडून द्या, तक्रार घ्यायची नाही। आणि हा कोणता कायदा आहे आणि हे कोणतं राज्य आहे? महिलेला मारहाण होते, बरं त्या ट्रीटमेंट घेत होत्या, त्या ट्रीटमेंट घेत आहेत, मातृत्वासाठी ट्रीटमेंट घेत आहेत, तरी सुद्धा त्यांच्या पोटामध्ये लाथा मारण्यात आल्या, बरं त्या त्यांच्यात म्हणजे आतापर्यंत ती टेस्ट समजा निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल तरी मारहाण कधी समर्थनीय होते? आडव्या झाल्या का? अरे हो, पण प्रेग्नन्सी निगेटिव्ह याचा अर्थ मारहाण समर्थनीय आहे का? मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या घरात हा प्रकार घडला आणि केवळ कोणी प्रेग्नन्सी निगेटिव्ह आहे म्हणून तुम्ही मारहाण तुमच्या घरात त्या कोणाला झाली तर ती समर्थनीय ठरवाल का? पहिला आपल्यामध्ये काही आहे की नाही हे प्रश्न तुम्ही विचारताना तुमच्या मनाला हा प्रश्न विचारा की हे तुमच्या डोळ्या देखत घडते, पत्रकाराला धमकी दिली जाते, मग पत्रकाराला धमकी दिली मारले कुठे? मारले कुठे? याला काय अर्थ आहे? उद्धवजी म्हणूनच म्हटलं, समाज माध्यमांवर जी पोस्ट टाकली गेली आहे, तुम्ही सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना की जे समाज माध्यमांवर, ते नंतर, पहिलं समाज माध्यमावरती आमच्यावरती झालं आणि आम्ही घरात घुसून मारलं तर तुम्ही हा प्रश्न त्यांना विचाराल? सर्वच राजकीय पक्ष वगैरे बाजूला ठेवा, जर आमच्यावरती कोणी आमच्यावरती काही कमी टिकावते म्हणून घरात घुसून मारतो ना आम्ही, आम्ही मारू घरात घुसून। आमच्या सरकारच्या वेळेला म्हणून तर सरकार बदललं, मला वाटतं की ऐका, तुम्हाला जर काही सरकार आवडत असेल तर तुमचं सरकार तुम्हाला लक लाभो। कृपा करून मी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावरती हा प्रसंग येऊ नये। हा नाही असं बोला, असं बोला, आणि जर असेल 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 तर तुम्ही हे सरकार आल्यापासून हिंदू बांधवांवरती जास्त हल्ले होत आहे। त्याच्यामध्ये भगिनी कोण आहे? ही भगिनी कोण आहे? हिंदू नाहीये?
सर गेल्या 6 महिन्यात असेच राजकीय गुन्हे नोंद होत आहेत. मला ते बाकीचे 6 महिन्यातलं सोडा, आत्ताचं काय ते बोला, आत्ताचं काय ते बोला. आणि एक एक मिनिट, एक एक मिनिट, आत्ताच्या या प्रसंगामध्ये मी तर जसं तुम्ही सर्व राजकीय पक्षांना आवाहन करता तसं मी सर्व पत्रकारांना आवाहन करतोय की हे तुमच्या डोळ्यादेखत चाललेलं आहे. तुम्ही नुसते कॅमेरे घेऊन प्रतिक्रिया आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया घेण्यापुरतं मर्यादित राहू नका. जर तुम्हाला हे पटत असेल तर तुम्हाला हे राज्य लख लाभो, तुम्हाला हे अत्याचार लख लाभो. आम्हाला हे पटणारं नाही. आणि तुम्हाला जर पटत नसेल तर ह्या हल्ल्याचा नुसता निर्गुण निषेध करून चालणार नाही, याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. एक तर मी पुन्हा सांगतो, फडणवीसांना हे झेपत नसेल, कदाचित त्यांना तसं वरनं आदेश आला असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी प्रामाणिक राहून पदभार सोडून द्यावा, की जेणेकरून त्यांच्यावरती हे सगळं जे काही येते करावं लागतंय हे करावं लागण्याची वेळ येणार नाही. तसंच आयुक्त आणि ह्या पोलीस स्टेशनचं, कुठलं पोलीस स्टेशन, कासरवाडी, ह्याचे इन्चार्ज कोण आहेत? मला असं वाटतं नाहीतर ह्याच्यामध्ये त्या रोशनीताईंनी दिलेली जी नावं आहेत त्यांची नाव आणि फोटो हे गल्लीबोळामध्ये लावा आणि सांगा की हे ह्या आरोपी आहेत, यांनी रोशनीताईवरती हल्ला केलेला आहे. पाल वगैरे ही सगळी मोठी व्यक्ती आहेत. आपल्या गल्लीतलं जे आहे साऱ्या साऱ्या महिलांना जर का ऑफिसमध्ये घुसून मारण व्हायला लागली तर मग कायदा आणि सुव्यवस्था करायची काय? राज्यपाल तरी काय करणार? त्यांच्याकडे तक्रार लवकरच दाखल केली जाणार आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा एक लेखी तक्रार दिली जाणार आहे. पण पहिला मोर्चा हा उद्या पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात. थाना में कल जैसे रोशनी दीपक शिंदे जो महिला है उनके ऊपर गद्दार लोगों के 40 गुंडों ने, उसमें महिला भी थी, उन्होंने जिस तरह से रोशनी के ऊपर हमला किया, उनको मारपीट किया, और इसके बावजूद भी थाना के पुलिस स्टेशन के जो अधिकारी हैं कासार वडौली वहाँ के हो या थाना के आयुक्त हो, इनके माध्यम से रोशनी को जो मारहाण हो चुकी उसके बारे में कोई भी पुलिस स्टेशन में मामला दर्ज नहीं हुआ आज तक. कल 7 बजे, शाम को 7 बजे से आज तक उधर मामला दर्ज नहीं हुआ. हॉस्पिटल में एडमिट है होने के बावजूद भी मामला दर्ज नहीं हुआ. इसके खिलाफ थाना के शिवसेना के माध्यम से कल 5 तारीख को शाम को 3 बजे शिवाजी मैदान से पुलिस कमिश्नर के कार्यालय में शिवसेना का महामोर्चा का आयोजन हो चुका है. और हम बताएंगे ऐसे महिलाओं का रक्षण करने के लिए जो नाकामयाब हुए थाना के पुलिस कमिश्नर, उस कमिश्नर को यहाँ रहने का कोई भी नैतिक अधिकार ही नहीं है और कार्यालय भी खोल के वहाँ बैठने का भी अधिकार नहीं है. हम बड़ा ताला लेकर जाएंगे और पुलिस कमिश्नर के ऑफिस को ताला लगाएंगे. मोर्चा मधे सगळे ठाणेकर तर आहेतच, पुरुष महिला तरुण युवा युवती आणि आम्ही सगळे स्थानिक पदाधिकारी पण आहोतच. धन्यवाद. काल सोमवारी 3 एप्रिलला टाटा मोटर्स एका फॉर्ममध्ये शिवसेनेच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्या रोशनी दीपक शिंदे ह्या त्या टाटा मोटर्समध्ये ड्युटीवर हजर असताना या ठाण्यातील मिंदे गटाच्या 40 ते 50 गुंडांनी त्या टाटा मोटर्सच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि तेथे काम करणाऱ्या रोशनी दीपक शिंदे या युवती सेनेच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांना जबरदस्तीने मारझोड करायला सुरुवात केली. त्या बेशुद्ध पडल्या आणि त्यानंतर त्या आमच्या खासदार राजन विचारे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये नेले, पोलीस स्टेशनला नेलं. हॉस्पिटलमध्ये उपचार चालू झाले परंतु दुर्दैवाने पोलीस स्टेशनला सकाळी 5 वाजेपर्यंत कोणतीही त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. आज त्या रोशनी दीपक शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्याचबरोबर इथले जे पोलीस आयुक्त आहेत त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याकडे सुद्धा झालेल्या कारवाईचा तपशील घेण्यासाठी
माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेचे नेते माननीय आमदार आदित्यजी ठाकरे रश्मी वहिनी आणि आम्ही सर्वजण त्या रोशनी दीपक शिंदे यांची चौकशी करायला गेलो होतो गेले होते. कमिश आयुक्तांच्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये पण उद्धव साहेब गेले आणि त्यानंतरची पुढची जी आपल्याला निवेदन करायचं आहे माहिती द्यायची आहे त्यासाठी मी माननीय उद्धव साहेब मुदत वगैरे देण्याच्या म्हणण्यापेक्षा माझं मत आहे की त्यांना जर का ते झेपत नसेल त्यांना जर का ती पोलिसांचं कर्तव्य बंद करण्याची ती जी काय त्यांचं आहे ना ब्रीदवाक्य त्याच्याप्रमाणे करण्याची त्यांच्यात हिंमत नसेल तर प्रामाणिकपणा जरा जरी शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून आयुक्त पदावरून दूर व्हावं नाहीतर कडक कारवाई करावी. रोशनी दीपक शिंदे यांच्यावर हल्ला झाला आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही या विरोधात उद्या 3 वाजता ठाणा पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये कार्यालयाला टाळं लावण्याच्या घोषणा देत शिवसेना एनसीपी काँग्रेस यांच्या माध्यमातून मोर्चा उद्या 3 वाजता ठाणा पोलीस आयुक्तांवर.